सर, तुम्ही कमळेश्वर देवस्थानाचे सेक्रेटरी, तुमचे नाव किरे सर? माझे नाव कृष्णा शंभ गावडे. सर, तुमच्या कोरगावान पेठेच्या वाडा थंयसर वसेश्वर टेम्पलाचो एक इशू जाला, किरे म्हणून तो सर? हां, खबर आसा. आमच्या पर्यंत येयला तो इशू, आणि तो इशू चालू असताना आमचं मुखत्यार जो आसला तो मुखत्यार थंय पावलो. ॲक्च्युली किती असा, हे कमलेश्वरचे देवस्थान नुसतें देवस्थान न, हे संस्थान असा. आणि ह्या संस्थानाच्या अंडर, कमलेश्वर संस्थानाच्या अंडर ह्या संपूर्ण कोरगावातली जितकी देवस्थानं ती त्याच्या अंडर येतात. हे जे देवस्थान आहे, देवस्थानाची जी घटना आहे ती पोर्तुगीज घातली, रजिस्ट्रेशन पोर्तुगीज घातले. घटना आमकां पोर्तुगीजात उत्पन्न नसले, ह्या मंदिरात उत्पन्न नसले. तर त्यावेळेचेर काय केलं, आमचे जे जाणटे जे आसले, ह्या जाणट्यांनी ही कमलेश्वराची जी जमीन असा, ही कमलेश्वराची जमीन ह्या देवळांत सेवा करणारे जे लोक आसत, ह्या सेवा करणाऱ्या लोकांक त्यांचो उदारनिर्वाह करच्यासाठी तांकां दिली. आणि तांकां असे सांगले, देवळांत जे काम असा हे काम तुम्ही फ्री ऑफ चार्ज करपाचे, ताका पैसे घेवपाचे न्हू. आणि ही जी जमीन असा, ह्या जमनीचे जे उत्पन्न किती मेळटा, हे उत्पन्न तुम्ही घेवचे, अशी पद्धत घालून दिल्ली असा. आणि ह्या जमनीत ज्या ज्या ठिकाणी, त्यांना म्हणतात वहिवाटदार, ह्या ज्या वहिवाटदार जे लोक असतात, त्यांनी काय केलं, त्या वेळार आपली आपली त्यांना जे जमीन दिली त्या त्या वाट्यात त्यांच्यानी आपली आपली घरां बी बांधलेली असत. आणि ते देवाचे सेवेकर असे कितके कित्येक वर्सां झाल्या ते सेवा करतात. काही जणांनी आता सोडल्या सेवा, ते सोडून दे, परंतु सेवा करतात. आता हे जे प्रकरण असा काल झाले, हे प्रकरण तो सुद्धा एक आमच्या देवस्थानचं समाज असा, ते सुद्धा वहिवाटदार असा. आणि त्यांचं जो वाडो असा, त्या वाड्याचेर आमकां अशें तेंच्यांनी सांगलें, ॲप्लिकेशन दिलें की तेंचें जें देवूळ जें आसा, हें देवूळ खूब जुनें जाल्लें आसा, 2-3 वर्सां पयलींचें आसा, आणी तें आमी दुरुस्त करता आणी तेचो रिकन्स्ट्रक्शन करता, परत तें बांदता. आतां तेणी तो आराखडो बी सगळें दिलें, आमी चड चड घेवन बसंक ना. आमी कितें म्हटलें, NOC तुमकां मेळ्ळें काय, आमचेच तुमी सगळे लोक ह्या देवस्थान रिलेटेड आसा, आमी तुमकां NOC दिता. त्या पद्दतीन NOC दिली. आणि तेंकां कितें सांगलें, जर बाकी जर काय तेके जर आणि कसले दाखले घेवपाचे, आणि कितें घेवपाचे आसा, जाल्यार तिची जबाबदारी तुमची, किंवा तुमच्या आणि आपापसांत तुमच्या हितून जर कितें जर आसा जाल्यार आमी आणि तितून पडचे ना. ते तुम्ही सगळे प्रश्न सॉल्व करपाचे, आमचे फक्त तेजेर कांयच ऑप्शन, तुमकां देवूळ बांदपाक आमच्या देवस्थानचे कांयच ऑब्जेक्शन नसतले, इतले फक्त आमी दितले. बाकी कोण जर येयलो थंय आणी कितें सांगूंक लागले, ते तुमी पळयात. आमी सांग, कारण आमकां खबर आसा ती सगळी जमीन देवस्थानची, त्यामुळे तुमकां जे कितें आसा त्या पद्दतीन तुम्ही ते घेवचे. आता ह्या पद्दतीन आमी सांगले असताना सुद्धा काल तो क्लेश कितें तरी जाला. आमी जाऊन तेंकां सांगले, बाबा ते क्लास तुम्ही मिटया, पोलिसा पर्यंत ते प्रकरण गेले. आणि थंय सुद्धा आमी हेच सांगले, आमची फक्त तेंकां NOC आहा, तेंचे बाकीचे जे कितें आहा ते तेंच्या त्यांनी पळोवपाचे, आमकां सांगचे न्हू. आता आनीक कांय अशी घटना घडतात सध्या जमनीच्या प्रकरणात, कोण TV विकूंक सोदतात, कोण आणीक कितें करूंक सोदतात, तर तेचेर आमी डायरेक्टली सांगलेल्या, ह्या देवस्थानच्या नांवाचेर असलेली जमीन आणि जे वहिवाटदार आसत तेंचेर त्या जमनीर देवस्थानच्या कायद्याचें नांव लागलेलें नसत, परंतु ती देवस्थानची जमीन असा अशी परंपरागत म्हटलेलं जाता. त्यामुळे अशे ज्या जमनीत जर कितें जर आमकां खबर नसताना जर कितें केलें आसत जाल्यार आमचे ऑब्जेक्शन वरती आसतले. आणि आमचे आमी NOC दिले असताना जर समजा तुमची जर प्रकरण ही जर वाढत गेली आणि अशीच जर झाली, तर तिची जी NOC आहा ती NOC परत घेवपाक, रिओप करपाक आमी हे आसतले अशें सांगलेले आसा तेंकां. त्यामुळे म्हाका एक तुमच्या आदार एक तेंकां सगळ्यांक रिक्वेस्ट करपाची आसा की बाबा, तुमच्यो ज्यो जमनी आसा, तुमी जे वहिवाटदार आहात, सुशेगाद तुमी तुमच्यो जमनी खायात, ती त्या बदल्यात तुमकां जी कांय देवाची सेवा दिल्या ती तुमी सेवा तुमी करा. कारण तुमकां जी जमीन दिल्या ती विकूंक न्हू, तुमी हे खावपाची सेवा करपाची हे तेचे मूळ उद्देश आसा. ते देवान तुमकां प्रसाद म्हणून तो दिल्लो आसा, ती बऱ्या भाशेन तुमी जतन करा आणि ती दवरा. जर परत एकदा सांगता, जर कितें जर बांगडे अशें जर जायत रावले जाल्यार आमी दिल्ले सुद्दां NOC फाटी दिल्ले NOC सुद्दां परत घेवंक शकता. सर, जेन्ना आमी त्या देवळान पावले न्ही, ते देवूळ ऑलरेडी वयरच्यान मोडलेले आसा,
तर तिंच्यांनी जो फाटल्यान न्यू कन्स्ट्रक्शन करून उडयले आनी तुमी जी एन ओ सी दिलेली तेजेर तिंच्यांनी खंय हात लावंक ना, तर तुमी पावलेले त्या सायटीर बीन पळोवपाक बीन अशें? ना, हांव ना, आमचो मुखत्यार जो आसा तो मुखत्यार थंय पावला आनी कोणे तरी व्हिडियो जाल्यार व्हिडियोचे पळयल्या. आतां जर फुटे फाटी जर ते गेल्ले आसात ते तेंचेच न्हू, ते सगळे जमनी तेंच्योच आहात आनी दुसऱ्याचे कोणाचे येयनात. आनी हे जे देवूळ बांदतात तेंचे समाजाचे देवूळ आसा, ते कोण भाड्या किंवा आनी काय मोठी बिल्डींग बांदना, त्यामुळे जर भायर भितून जर जो गेल्लो आसा जाल्यार ज्याच्या जमनीत गेला तेणी तेचो विचार करचो आनी बाकीचे जे लोक आता जे जमनी बांदपाक उठल्या त्यांच्यानी विचार करचो, सगळ्यांनी एकटी येवचे आनी जो काय प्रश्न आहात तो प्रश्न तुम्ही सोडया. आता सर, ती जमीन जी आहात नी देवस्थानाच्या अंडर म्हणता तुम्ही, तर ते ती कमिटी जर देवळाक लक्ष दिना तर मागीर फुडें त्या देवळाचे कसे कितें? आता त्या देवळाचे आता मेंटेन करूंक जाय, मोडोंक पावला तेंची जबाबदारी तेणी घेवची न्हू. तेंचे आहा, ते पर्सनल देवूळ आसा, आमी फक्त नाव आमच्या कडेन तें आहा, आमी रिलेटेड आहा फक्त, आमी तेका काय वर्साचे वर्स किंवा म्हयन्याक आमी तेका पयशे दिता आनी कित्याक आमी देखभाल करिना. आतां बाकीचे देवळां आहात तो तेचे जे जे कोण आसात तेचे जे भक्त आसात किंवा कोण आसात हे ते आपले आपण सेवा बघतात थंयसर, त्यामुळे तेंचे जर काय आसा जर फाल्यां सकाळी त्रास तेंकाच तेंचो न्हू, त्यो विचार करचो आनी तेंच्यांनी आजून करप, कारण सगळे सज्ञान आहात, कोण तेच्या ध्यान अज्ञानी ना, सगळे बऱ्या बऱ्या डिग्रीवाले लोक आसात, ते तेंच्यांनी हो विषय इजिली सॉल्व करूं येता. आता जी देवस्थान जी आसता एक एन ओ सी दिता तेंकां घर बांदपाक, जो तुमच्या देवळा खातीर चाकर करता आनी कितें करता काम करता, तर तेका पंचायतीची सुद्दां एन ओ सी घेवंक जाय तेंच्यांनी, टी सी पीची बीन, आनी मागीर काम चालू करूंक जाय काय डायरेक्ट करूंक शकता? त्या जमनीत तेंकां अशें सांगलेलें आहा, आमी कसलोच हस्तक्षेप, कारण एन ओ सी दिल्या आमी कसलो हस्तक्षेप करचें ना, पूण भायर आणखी गव्हर्मेंटाचें कितें जर आसा कोणाची जर परमिशन घेवचें आहात काय आसा सगळें तें तुमी बघपाचें, आमी पडचे ना भितर, आनी ते परमिशन तुमी घ्या आनी ते माना. ओके, आमकां काय लागचें ना तेजें. आतां जो तेंची कमिटी आसा ती म्हणटा की आमचो सगळ्याक कंट्रोल आहा म्हणटा, तर हेजेर तुमकां कितें म्हणणें आहा? म्हणटा पंचायत कंट्रोल आहा, देवस्थान कंट्रोल करता अशें म्हणटा ते, तर तुमकां हेजेर कितें म्हणणें दिसता? वास्तवीक तेंचो कंट्रोल आसा तुमच्या कमळेश्वर देवस्थानाचेर अशें म्हटलें तर ते एक चुकीची गोश्ट आसा, पण आता तो जर म्हणटा आसा तेचे तितले जर हे जर आसात जाल्यार ओके, तेंच्या म्हणण्याक आमी कितें हे करता आसा तेका बाबड्याक बरें दिसता, मनांतल्यान बरें दिसता, हांव सगळ्याक कंट्रोल करता फाल्यां तो आनीक मोदीक सुद्दां कंट्रोल करूं शकता, तेची इच्छा आमी काय करपाचो तेका. बरें, ओके, थँक्यू सर. ओके, थँक्यू सर.